झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझा हुशीलनामधील एका कलाकाराला मंदिरात प्रवेश दिला गेला नसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मालिकेत सईची मैत्रीण नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिकला हा धक्कादायक अनुभव आलाय. कल्याणजवळ असलेल्या मानस मंदिरात मुग्धाला प्रवेश नाकारण्यात आला. मुग्धानं हा सर्व अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. बघा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मुग्धा पुराणिक. आज मला तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करायचा आहे. मी ॲक्च्युली कास्टिझम याच्या प्रचंड विरोधात आहे. मला असं वाटतं की सर्व धर्म समान ही गोष्ट मी मानते. सो आज मी मानस मंदिर आहे कल्याणजवळ, इथे व्हिजिट करायला गेले होते. त्यांनी आम्हाला एंट्रन्सला ओढण्या दिल्या, ज्या आम्ही घातल्या आणि आत गेलो. आतमध्ये गेल्यावर लाईनमध्ये उभे राहिलो आणि एका पॉइंटला त्यांच्या समाजातली काही माणसं आली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही जाऊ शकत आहात. मी म्हटलं का, काय प्रॉब्लेम आहे? तर तेव्हा ते असं म्हणाले की तुम्ही जैन धर्मीय नाही आहात. मला ही गोष्ट खूप खटकली, कारण हिंदूंच्या कुठल्याही मंदिरात कुठल्याही प्रकारच्या धर्माचे लोक येऊ शकतात विनामूल्य, काहीही पैसे न घेता. आणि मला हे अजिबात आवडलं नाही, मला हे पटलं नाही, खूप पर्सनली खटकलं की आपण इतके छान वागतो लोकांची, आपण आपल्या धर्मात इतकी ओपननेस आहे आणि स्टील दुसऱ्या धर्मातले लोक हे करतात. आय एम रिअली सॉरी. मी स्वतः जैन धर्म मला खूप आवडतो, त्यांचे विचार मला खूप आवडतात, पण आजची गोष्ट मला प्रचंड खटकली आणि या गोष्टीवर ॲक्शन घेतली जावी असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. इफ एनी वन कॅन डू एनिथिंग अबाउट इट, प्लीज. धन्यवाद. जैन धर्मीय नसल्यानं मुग्धाला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुम्हालाही अशा कोणत्या घटनेत सामोरं जावं लागलंय का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.